अभिनंदन मोरेश्वर सुतार, अभिनंदन किरण शेट पाटील यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे गावदेवी नांदकर संघ। त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मितहास्य आपण पाहू शकाल। मोहिली गावचे उद्योजक आहेत सन्माननीय किरण शेट पाटील साहेबांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे आणि सामना जिंकलाय तो म्हणजे गावदेवी नांदकर टीमने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे संकेत। 10 धावा बनवल्या आणि 2 विकेट देखील घेतलेल्या आहेत या सामन्यामध्ये। अष्टपैलू कामगिरी केली आणि तोच ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संकेत। तर सन्माननीय दुर्वा ठाकूर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत। सोनारपाडा गावचे आहेत दुर्वा ठाकूर। तसेच राजू पालकरी आमचे भाऊजी आहेत त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत। त्या म्हणजेच या स्पर्धेसाठी इंग्लंड रिटर्न आहेत राजू पालकरी, कारण की इंग्लंडला गेले होते क्रिकेट खेळण्यासाठी आणि त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत। ते देखील युट्यूबच्या माध्यमातून हा सामना एन्जॉय करतायत। परंतु सोनारपाडा संघ हा मुरबाड विभागातील आहे, एस ए स्पोर्ट्स सोनारपाडा या टीमला डोंबिवलीच्या सोनारपाडा गावातून शुभेच्छा आलेल्या आहेत। म्हणजे सोनारपाडा गावावरती असलेलं प्रेम। तर राज भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। राज भोईर एक डॅशिंग पर्सनॅलिटी, रोहित भोईर यांचे छोटे बंधू आणि स्वर्गीय अनिकेत पाटील स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक राज भोईर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी। प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा। कॅप्टन यायचा आहे टॉस साठी, कारण की त्वरितच सामना सुरू होईल। येस, नांदकर टीमचे संघनायक देखील उपस्थित आहेत आणि सोनारपाडा संघाचे संघनायक देखील उपस्थित आहेत। तर टॉस करूया आपल्या व्यासपीठावरती। जयवंत बासरे साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते टॉस करायचा आहे। सामना 4 षटकांचा असेल। एस ए स्पोर्ट सोनारपाडा विपक्ष गावदेवी नांदकर या 2 टीम मध्ये सोनारपाडा टीम साठी नक्कीच सोनारपाडा डोंबिवली या गावातून शुभेच्छा आलेल्या आहेत, कारण की सोनारपाडा गावावरती असलेलं हे प्रेम आहे। दुर्वा ठाकूर आणि राजू पालकरी यांच्याकडून सोनारपाडा टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत। ते देखील युट्यूबच्या माध्यमातून सामना एन्जॉय करतायत। तर टॉस केला जातोय, टॉस साठी यायचा आहे सोनारपाडा संघाचा संघनायक। बिग फाईट सामना आपण पाहू शकाल, गावदेवी नांदकर विपक्ष त्यांच्या समोर असेल। एस ए स्पोर्ट्स सोनारपाडा या 2 टीम मध्ये सामना असेल आणि टॉस जिंकलेला आहे सोनारपाडा या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे। तर विनंती असेल त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। 4 षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि 4 षटकांमध्ये नक्कीच तुम्हाला 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असेल। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल, चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की पहिल्या सामन्यामध्ये 2 धावांची पॅनल्टी लागली होती, परंतु आपण पाहतो या सामन्यामध्ये टी शर्ट परिधान केलेत राहुलने, त्यामुळे कोणतीही पॅनल्टी नसेल सोनारपाडा टीमला, कारण की त्यांना देखील माहिती आहे एका धावेचं महत्व। काल देखील एका धावेने राहती टीमने सामना गमावला होता। सोनारपाडा संघाने प्रथम टॉस
जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय गावदेवी नानकर या टीमना. आणि सामना जेव्हा सुरू होईल या आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय येत्या मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक डोंबिवलीचा एक बुलंद आवाज नितीन काळन. सेकंडला मोरेश्वर नऊ सेकंड अंकित दोन धावांची पेनल्टी असेल ती नानकर संघाला. वरच्या स्पर्धेत कंटिन्यू तीन वेळा पेनल्टी वाकण संघाला लागली होती. सचिन येतात पहिले षटक घेऊन पहिला चेंडू फुलटास फक्त चेंडूला दिशा दिली चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा पार चौकार. चौकार येतोय पहिल्याच चेंडूवरती आगाज करतोय मोरेश्वर सुतार जो कॅप्टन आहे नानकर संघाचा आणि 9 सेकंडला तुम्ही पाहतात अंकितला. सचिन गोलंदाजी मार्कवर अजून एक चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार. धन्यवाद डीजे बॅक टू बॅक दोन चौकार आलेत. मोरेश्वर सुतार मात्र आता आक्रमक फलंदाजी करतोय. इथे मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू होता मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत थोडासा बाउन्स घेतला होता क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनला अतुल
चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकदा मेल मोळेश्वर सुतारला, आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज राखीनला येतोय. अंकित येतो स्ट्रायकिंगला. चार षटकांची मॅच आहे, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे. यातून विजेता संघ क्वार्टर फायनलची मॅच. जयनमान क्रिकेट संघ गौरीपाडा या संघावर मॅच खेळेल. सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज अंकित. डावखुऱ्याचा एक आक्रमक फलंदाज आहे. अंकितच्या बॅटमधनं सुरेख फटका मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. सुरेख फटका, पॉवर प्लेचा योग्य वापर. धावसंख्या 13. हेमंत म्हात्रे सुद्धा येत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. इथे मात्र सफल झाले होते पायचीचा अपील आणि फलंदाज अंकितची खेळ समाप्त. पहिला धक्का गावदेवी नानकर संघाला. सुभाष पाटील यांचं फेवरेट गाणं आहे, एन्जॉय सुद्धा करतात त्या गाण्याला. धावसंख्या 13. खूप चांगला डान्स सुद्धा सुभाष पाटील करतात. हळदी सराई ज्यावेळी असते त्यावेळी तुम्ही बघू शकता त्यांचा डान्स. 13 या धावसंख्येमध्ये पहिला धक्का लागलाय टीम नानकर या संघाला. हेमंत म्हात्रे सुद्धा आमच्या सोबत आहेत. अक्षय ठेटे येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती. इथे मात्र ऑन साइड ला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. पहिलं षटक इथे संपलंय. धावा झाले त्या 13. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी नानकर संघाच्या डीजे. राहुल येत आहेत दुसरं षटक घेऊन. राहुल येत आहेत वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन. धावा झाले 13 सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध नानकर. दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच. राहुल इथे मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता मोळेश्वर सुतारचा. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी करतोय राहुल. पहिला चेंडू डॉट फेकलाय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नाणेफेक जिंकली सोनारपाडा संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मुरबाड विभागातील एक दादा संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं सोनारपाडा. इथे मात्र ऑन द टोस खेळत आहेत. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावची संधी होती मात्र एक धाव इथे वेगाने पूर्ण करतायत. धावसंख्या 14.
65 धावांचा पाठलाग पहिल्या मॅच मध्ये केला होता सोनारपाडा टीमने. वालिवली या संघाच्या विरुद्ध आता बघायचं इथे नानकर संघ किती धावा बनवतो. नानकर संघाकडे गोलंदाजी चांगली आहे, मात्र 45 ते 50 धावा इथे कराव्या लागतील 4 षटकांमध्ये. 2 धावांची पॅनल्टी ऑलरेडी त्यांना लागली आहे. राहुल गोलंदाजी मार्कवर हायवे एंड कडून इथे मात्र चेंडू घेऊन करतोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने येतात, एकदा पूर्ण होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ऍड होतील, संख्या 16. दुसरं षटक मार्ग से सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे ते नानकर संघाच्या माध्यमातून. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. चौकार षटकार तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती येणार नाहीये, त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य देणं खूप गरजेचं आहे. तेच करतायत अक्षय आणि मोरेश्वर. राहुल गोलंदाजी मार्कवर इथे माझा चेंडू टॅप केलाय. शॉर्ट कव्हरचा क्षेत्र खूप वेगाने आलाय, मिस फील्ड झाली, बॅकिंग दिली जाईल. बॅकिंग सुद्धा थोडीशी चुकीची होती. 2 धावा इथे ऍड होतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र नकार दिलाय मोरेश्वरने. धावसंख्या 18 धावा तुम्ही धाबल करतो पाहताय. दुसरं षटक मार्गस्थ्य राहुलने मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. इथे माझा फक्त फ्लिक केलाय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. डीप मधनं खूप क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. 2 धावा ऍड होतील. खूप चांगलं क्षेत्ररक्षक, तेवढी चांगली फेकी, अॅक्युरेट फेकी तुम्हाला पाहायला मिळते ऑन द स्टम्प. 2 धावा ऍड होतील, धावा झाले ते 20. दुसरं षटक मार्ग असते, 20 धावा धापल करती लागलेत. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, धावसंख्या 20. एकदा पूर्ण तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय. गावदेवी नानकर संघाची धावसंख्या ती 11.00 सरासरीने 22 धावा. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 22 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे सोनारपाडा टीमने. क्षेत्ररक्षण लगेच पाण्याची मागणी केली होते, प्रायोजकाला विनंती असेल आपण पाणी घेऊन जायचे. आपण डीजे मास्टरकडे जाऊया, एक चांगलं संगीत ऐकूया अश्विनच्या माध्यमातून. पाणी घेऊन जायचे मैदानात. प्रत्येक मराठा वेडा आहे. षटकाचा खेळ संपलाय, 22 धावा झाल्यात आणि तिसरं षटक घेऊन जात गोलंदाज राजू. चांगले कॅमेरामॅन सुद्धा राजू. गोलंदाजी मार्कवर, स्ट्राइक एंडला मोरेश्वर सुतार. इथे मात्र चेंडू घेऊन करतात पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधनं. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने गेले. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, 2 धावा पूर्ण झाले आहेत. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू शोधतायत.
तीन धावा इथे मिळत आहेत. तीन धावा ऍड होतील. 25 धावा धापल करती लागल्यात राजू. राईट मोर द विकेट. इथे फटका चांगला आहे अक्षयच्या बॅट मधून. पहिला धमाका चेंडू लॉंग ऑनच्या वरून षटकार. पंचवीस नंतर आलेला अक्षयच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 31 गावदेवी नानकर या संघाची. 31 धावा झाल्यात. फुलटा चेंडू होता मेजवानी होती अक्षय साठी ती कबूल केली मिड विकेटच्या वरून. सुपर षटकार. आता मात्र बॅक टू बॅक दोन षटकार आले आहेत. जो अक्षय थोडासा शांत होता मात्र त्याची बॅट आता मात्र तापली. इथे मात्र पुन्हा ऑन साइडला खेळायचं होतं. मात्र कमबॅक करतोय गोलंदाज राजू. पहिला चेंडू डॉट येतो या षटकामधील. धावपळ कर धावा त्या 37. दोन चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकातील अजूनही शिल्लक आहे. त्यानंतर 6 चेंडू म्हणजे 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाजी चांगली आहे गावदेवी नानकर संघाकडे. त्यामुळे कमीत कमी धावांमध्ये रोखावं लागेल. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. डीप एस्टा कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल सीमा पार. अक्षयच्या बॅट मधून चौकार. धावा झाल्या 41. तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. अक्षयला आता थांबवणं थोडस कठीण झालंय सोनारपाडा टीमला. धावानी फक्त धावा देत आहेत अक्षयच्या बॅट मधून. इथे चेंडू हवेत आहे. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. तीन धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत मोरेश्वर आणि अक्षयने. आणि तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. धापलकर धावा लागल्या त्या 44 47 धावा एक गडी बाद नानकर संघ. डीजे तीन षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 44. अक्षय ठेटे वैतिक 25 धावांमध्ये खेळत आहेत. आणि शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज. विलास येत आहेत शेवटचं षटक घेऊन. कल्याण ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष मोहन राऊत साहेबांचं आगमन झाल्याने इनसाइड आउटच्या माध्यमातून अप्रतिम पुस्तकी फटका. चेंडू जाईल सीमा पार. अक्षयच्या बॅट मधून चौकार. एक
धन्यवाद धन्यवाद डीजे धावा झाले त्या 48 आणि अक्षय वैयक्तिक 29 धावा खेळतोय ते मात्र शॉर्ट फाइंडिंग लक्ष दर्शक आहेत एकच धाव मिळेल इकडे धाव संख्या पुढे सरते धावा झाले त्या 49 अक्षय वैयक्तिक 30 धावा खेळतोय आणि चांगली साथ त्याला मिळाली कॅप्टन मोरेश्वर सुतार चार चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे शेवटच्या षटकात विलास आलेत धावसंख्या 49 इथे मात्र पल्लू स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय दिलशानची आठवण करून देणारा हा फटका चेंडू जाईल सीमा पार चौकार 50 कंप्लीट 53 धावा धापलकावरती गावदेवी नानकर संघाच्या त्रेपन्न धाबा झालाय तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे इथे मात्र यष्टिरक्षक बीट मात्र फांडिकला चांगलं क्षेत्ररक्षण पंच जय पवार सरांचा इशारा देतो 22 टू टू गो धावा झाल्या 54 दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे अक्षय स्ट्राइक एंडला येत आहेत 30 धावांवरती खेळतो वैयक्तिक अक्षय डॉट चेंडू जी समाप्ती होते विलास चांगली गोलंदाजी करतोय भाऊ पाटील सुद्धा सामना एन्जॉय करत आहेत त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत संख्या 54 दोन धावांची पॅनल्टी आहे नक्कीच डांकर संघाला त्या दोन धावा ऍड होतील सोनापडा संघाच्या खात्यात इथे फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक कोणी नाहीये बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार अजून चार धावा ऍड होतील धावा झाल्यात त्या 58 आणि 59 धावांचं लक्ष येते सोनारपाडा संघासमोर ज्या सोनारपाडा संघाने 65 धावांचा पाठलाग केला होता धावा झाल्यात आणि सोनारपाडा संघासमोर 59 धावांचं ऍड लक्ष आहे दोन धावा ऑलरेडी ऍड झाल्या सोनारपाडा संघाच्या खात्यामध्ये केजीपीएल स्पर्धा अप्रतिम स्पर्धा तुम्ही याच महिन्यात पाहू शकाल 9 ते 12 एप्रिल ती स्पर्धा आयोजित केली ग्रामीण समितीने ग्रामीण समितीचे अध्यक्ष सुद्धा आपण पाहतोय मोहन राऊत साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत ज्याने खऱ्या अर्थाने एका वर्षामध्ये इकडच्या क्रिकेटचा उलटफेर क्या बदल क्रिकेट मध्ये घडवला आणि याचं श्रेय नक्कीच मोहन राऊत आणि सुभाष गायकर जे उपाध्यक्ष आहेत आणि खजिनदार योगेश बनकरी व त्यांचे सर्व सहकारी ज्यांच्या माध्यमात एक चांगली शिस्त घडली आहे इकडच्या सर्वच कल्याण मधील खेळाडूंना लक्ष 59 धावांचे दोन धावा ऑलरेडी ऍड झालेत पॅनलच्या म्हणजे अजूनही 57 धावा करायच्या सोनारपाडा संघाला येणाऱ्या 24 बॉल मध्ये खेळाडूंना शिस्त असणं खूप गरजेचं आहे ती शिस्त अवघ्या एका वर्षामध्ये लावली मोहन राऊत सुभाष गायकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी
59 धावांचं लक्ष्य मध्ये पॅनलीच्या दोन धावा ऍड झाल्यात रोशन, त्यामुळे अजूनही सोनापाडा संघाला 57 करायचे 24 बॉल मध्ये. जाऊया आपण रोशन संत्यांच्याकडे. थँक्यू, थँक्यू सो मच नितीन गाळण. 59 धावांचं लक्ष्य ठेवलं सोनारपाडा या संघासमोर. गावदेवी नांदकर या टीमने दोन धावांची पॅनल्टी लागली होती गावदेवी नांदकर या टीमला. त्या दोन धावा आम्ही ऍड करतोय सोनारपाडा संघाच्या स्कोर कार्ड मध्ये. विलास आणि राजू ही जोडी येते. 24 चेंडू आणि 59 धावांचं लक्ष्य आहे. किरण शेठ पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल. गावदेवी नांदकर संघ खेळतोय या मैदानावरती आणि त्यांना फाईट देतोय तो म्हणजेच सोनारपाडा संघ. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल जय हनुमान गौरीपाडा या संघासमोर. संघर्ष केळणी या टीमने कालचा दिवस गाजवलाय. तर केळणी या संघाला विनंती असेल की आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे ठीक 3:30 वाजता, कारण की 3:30 वाजता सामना असेल. दुसरी सेमीफायनल केळणी या टीमची असेल, कारण की संघ नाही किती उपस्थित आहेत मनोज अरज. सामना सुरू होतोय. 24 चेंडू 59 धावांचं लक्ष्य. पहिला चेंडू फुल टॉस फेकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू डॉट बॉल फेकलाय आणि दोन धावा पेनल्टीच्या आम्ही ऍड करतोय. दोन धावा धावफलकावरती असतील सोनारपाडा या टीमच्या. 59 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. प्रसाद सहस्रबुद्धे सर आहेत. स्क्वेअर लीगचे पंच जय पवार सर. जय पवार सरांच्या पॅनलची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. यावेळी चांगला फटका भिडकावून देतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि सुरेख जेल टिपलाय. फलंदाज बाद विलास शून्यावरती बाद. स्पर्धा याच मैदानावरती तुमच्या भेटीसाठी येते. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग KGPL ग्रुप आयोजित. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 9 एप्रिल ते 12 एप्रिल हा 4 दिवसांचा कालावधी आहे. एक खूप चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलंय कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने. 19 संघ या स्पर्धेमध्ये असतील. प्रत्येक संघामध्ये 14 खेळाडू असतील. फॉर्म फी आहे 100 रुपये. आणि ज्या गावातील संघांनी या सीझन मध्ये असोसिएशनच्या टूर्नामेंट मध्ये सहभाग घेतला आहे त्याच खेळाडूंना संधी मिळेल ही एक महत्वाची सूचना आहे. आणि कारण की या संघटनेचे अध्यक्ष आहेत मोहन राऊत साहेब आणि उपाध्यक्ष आहेत सुभाष गायकर साहेब. फॉर्म फी आहे 100 रुपये. आणि फॉर्म भरण्यासाठी सन्माननीय रुपेश बासरे यांच्या ऑफिसमध्ये आपण फॉर्म अवेलेबल आहेत ते आपण घ्यायचे आहेत. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे. थाटा माटामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलंय KGPL ग्रुपने. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2020 तुमच्या भेटीसाठी येते याच मैदानावरती 9 एप्रिल ते 12 एप्रिल. फुलटा चेंडू फेकला होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. स्ट्राइक इनला फलंदाज हरीश आहे. ज्या हरीशने
पहिल्या सामन्यामध्ये सलगचे 5 षटकार ठोकले होते तोच हरेश ऑन स्ट्राइक. धावसंख्या आहे 2 धावा धावफलकावरती. अक्षय खूप चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. 59 धावांचं खूप मोठं लक्ष्य ठेवलंय गावदेवी नानकर या टीमने. अतिशय महत्वाचा सामना सुरू आहे, बिग फाईट सामना, काटी की टक्कर, क्रिकेटचं युद्ध रंगलंय. चांगला चेंडू आपण पाहतोय, ब्लॉकॉलचा वापर केला होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये आणि मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. अजून एक डॉट बॉल फेकला जातोय, सलगचे 4 चेंडू डॉट बॉल फेकलेत आणि त्यामध्ये एक गोल्डन विकेट कॅरी केलाय गोलंदाज अक्षयने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय गोलंदाज अक्षय. 2 धावा धावफलकावरती आहेत या चोरणपाडा टीमने. 65 धावा चेस केल्या होत्या जय भोजेश्वर साई वालिवली या संघासमोर. फुल टॉस चेंडू भिडकावून देतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक यू सो मच. धावसंख्या 6 पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती, 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर पहिला मार्गस्थ आहे, पहिला षटकार ठोकलाय तो म्हणजेच हरेशने. ज्या हरेशने पहिल्या सामन्यामध्ये षटकारांचा पाऊस पडला होता, बॅक टू बॅक 5 षटकार ठोकले होते 5 चेंडूंमध्ये, तोच हरेश षटकाराने आगाज करतोय या दुसऱ्या सामन्यामध्ये. गोलंदाज अक्षय राईट आर्म ओवर द विकेट, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय अक्षय. डॉट बॉलची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 8 धावा, 59 धावांचं लक्ष आहे, चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 51. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी सोनारपाडा या टीमला. डीजे मॅच, 18 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. अक्षय थेट येतोय गोलंदाजी मार्क वरती, एक व्यवसाय खेळाडू आहे कारण की SP11 या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं अक्षय थेटला. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज, स्ट्राइक इनला फलंदाज आहे राजू. राजू आणि हरीश ही जोडी आहे. अक्षय राईट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये राजू हा फलंदाज. पहिला चेंडू अक्षय ठेट्टेने फुल टॉस चेंडू फेकला होता. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये फुल टॉस चेंडूला खराब चेंडू म्हटलं होतं, त्या खराब चेंडूचा पुरेपूर फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज राजू. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मोहन राऊत साहेब उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून. KGPL ही खूप मोठी स्पर्धा येते तुमच्या भेटीसाठी. धावबादची संधी होती, डायरेक्ट हिट करत नाहीये मुरेश्वर सुतार. डॉट बॉलची समाप्ती होती, सलगचे 2 चेंडू नक्कीच निर्धाव चेंडू फेकलेत अक्षय ठेट्टेने. खूप चांगली गोलंदाजी, सामना अतिशय महत्वाचा सुरू आहे. एस्टेनच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संगणायक मुरेश्वर सुतार. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय, भिडकावून देतोय, चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
थैंक यू सो मच. धावसंख्या सहाने पुढे सरकेल इन डबल फिगर मध्ये 14 आकड्यावरती. नक्कीच कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग तुमच्या भेटीसाठी येते 9 एप्रिल ते 12 एप्रिल. मोहन राऊत साहेब आणि सुभाष गायकर साहेबांचा एकच उद्दिष्ट आहे या स्पर्धेमागे. नक्कीच खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं जाईल. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. गगनचुंबी गगनबेदी आउट ऑफ द पार्क षटकार. थँक यू. आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 20. जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 14. 14 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव चेंडू फेकले होते आणि त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती राजूने प्रतिहल्ला चढवलाय, आक्रमण केलंय आणि 2 उत्तुंग षटकार ठोकलेत. 14 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. नक्कीच त्या स्पर्धेमध्ये जो कोणताही खेळाडू सहभाग नोंदवेल त्या खेळाडूला प्रत्येक खेळाडूला आयोजकांकडून टी शर्ट ट्रॅक पॅन्ट आणि कॅप असेल. फॉर्म फी फक्त 100 रुपये आहे. गोलंदाज अक्षय या विलीस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हेच पाहिलं पंचांनी, कारण की जेव्हा आपण रिव्हर्स चा पवित्र घेतात तेव्हा दोन्ही साइडला फुल वाईड असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. तेच पाहिलं पंचांनी आणि डॉट बॉल घोषित केलाय. 13 चेंडू 39 धावांची गरज. यावी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी पॅड वरती ब्रश होतोय आणि पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. आयसीसी नियम क्रमांक 23 लगवला जातोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 38 धावांची गरज सोनारपाडा टीमला. डीजे थँक्यू. आणि एक खूप महत्वाची सूचना आम्हाला देखील केलेली आहे मोहन राऊत साहेबांनी की ज्या गावातील संघांनी या सीझन मध्ये असोसिएशनच्या टूर्नामेंट मध्ये सहभाग घेतलेला आहे तेच खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळतील. ही महत्वाची सूचना आहे, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर रुपेश बासरे यांच्या ऑफिसमध्ये सर्व फॉर्म अवेलेबल आहेत. ते आपण उद्यापासून नक्कीच फॉर्म नोंदणी देखील आपण करू शकाल. फॉर्म नोंदणी करण्याची उद्यापासून तारीख सुरू होते. तर रुपेश बासरे यांचं ऑफिस आहे गोवेली महाराष्ट्र ग्रामीण बँक जवळ. तिथे तुम्हाला फॉर्म अवेलेबल आहेत. उद्यापासून ते फॉर्म तुम्हाला मिळतील रुपेश बासरे यांच्या ऑफिसमध्ये. तर जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे, कारण की प्रत्येक संघामध्ये 14 खेळाडू असतील आणि या 14 खेळाडूंना आयोजकांकडून ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आणि कॅप दिली जाईल. 19 संघांचा सहभाग असेल कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. संकेत पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. यावी चांगला फटका आपण पाहतोय. भिडकावून देतोय आणि चेंडू जाईल. चांगला प्रयत्न केला होता. नक्कीच खूप चांगला प्रयत्न केला होता तो म्हणजेच क्षेत्ररक्षकाने.
नक्की षटकार आहे, कारण की मोरेश्वर तुमचा 12th मॅन देखील आहे, त्याने देखील ऍग्री केलेला आहे की बाहेरून खेळाडूने आतमध्ये जंप केली होती. नक्की जर गैरवर्तन केलं तर बघा नानकर टीम तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण की अध्यक्ष साहेब देखील उपस्थित आहेत. षटकार आहे, धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 27 धावा धावफलकावरती 32 धावांची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. संकेतच्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय, चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी, स्विंग अनामिस, टप्पा पडल्यानंतर इन स्विंगच्या माध्यमातून आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. बघा खेळाडू कक्षामधून कोणी आवाज देऊ नका, दोन्ही संघांना शेवटची वॉर्निंग असेल. धावसंख्या आहे 27, 10 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. या आधीच्या सामन्यामध्ये संकेतने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि आपल्या टीमला जिंकून दिलं होतं. यावेळी चांगला फटका, आडव्या बॅटने केलेले स्क्वेअर द विकेट, एक धाव तर कंप्लीट केली. अक्षय ठेटे आहेत, चांगलं क्षेत्रक्षण, तेवढीच चांगली फेकी आपण पाहतोय. ऑन द स्टम्प फेकी, अक्युरेट फेकी पाहायला मिळते. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. 28-28 धावा धावफलकावरती 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 31 धावांची गरज. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल सोनारपाडा टीमला. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 31 धावांची गरज. 28 धाव बनवल्यात, 59 धावांचं खूप मोठं लक्ष आहे. राईट अम मोर द विकेट संकेत, चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु पंच आमच्याकडे वळते. पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 29, 29 धावा धावफलकावरती विशाल बासरे यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. नगरसेवक चषक 2020, आज शेवटचा दिवस, सुपर संडे, सुपर फिनाले, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम भरलाय या मैदानावरती. औचित्य आहे नगरसेवक चषकाचं. गोलंदाज संकेत, राईट अप ओर द विकेट, चांगला चेंडू आपण पाहतोय. मिस टायमिंग आहे, झेलची संधी असेल जज करतोय, परंतु क्षेत्रक्षणाच्या आवाक्याच्या बाहेर. आणि बघूया तिसरी धाव पूर्ण होईल का, आणि धावाची संधी, फलंदाज बाद, हरेश बॅक टू द पवेलियन. अजून एक धक्का बसतोय सोनारपाडा टीमला. राहुल येतोय नवीन फलंदाज, हरीश बाद झालाय. हरीश मध्ये क्षमता होती सामना जिंकून देण्याची, तोच हरीश धावबादच्या स्वरूपात बाद झालाय. अठ्ठावीस धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 8. संकेत, चांगला चेंडू आपण पाहतोय, हाफ ट्रॅकर फेकला होता, चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय, टेक अप होतोय चेंडू आणि सरळ जाऊन मोरेश्वर सुतारच्या हातामध्ये विसावतोय. मोरेश्वर सुतारच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी, मास्टर माइंड, संघनायक आपण पाहू शकाल मोरेश्वर आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. समीकरण थोडस महाग झालंय एस एस स्पोर्ट्स सोनारपाडा या संघासमोर. संकेतने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. ओवर द विकेट, अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल, चांगला प्रयत्न केला होता, एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 32 धावा, येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज सोनारपाडा या टीमला.
सन्माननीय चिंतामण शेठ जाधव साहेबांचं आगमन होते, तसेच सागर भोईर साहेबांचं देखील आगमन होते, तसेच अण्णा काका यांचं देखील, अनिल काका यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। एकत्र येऊ नका विनंती असेल गावदेवी, नांदकर टीमला पाण्याची मागणी केली, रुपेश बासरे यांना विनंती असेल पाणी घेऊन जायचं आहे, कारण की पाण्याची मागणी केली आहे गावदेवी नांदकर या टीमने। सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे, अप्रतिम कॉन्टेस्ट आपण पाहतोय, कारण की अस्तित्वाची लढाई आहे, दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणा लागलीय, कारण की जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल, आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल, कारण की खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय। नगरसेवक चषक 2020 विशाल बासरे आणि रुपेश बासरे यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा, प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 25,000 रुपये आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 10,000 रुपये। या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV, तसेच युट्यूबच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देखील केलं जात आहे, जे घर बसल्या प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे, आणि जे प्रेक्षक आणि नुकतेच आलेले मान्यवर आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती, त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे, दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना सोनारपाडा विपक्ष नांदकर, या दोन संघांमध्ये सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे सोनारपाडा या टीमला, सहा चेंडू आणि 27 धावांची गरज, सहा चेंडूंवरती मोठी फटके मारावे लागतील। केळणी गावचे उपसरपंच आणि संघर्ष केळणी टीमचे कॅप्टन मनोज अरस देखील उपस्थित आहेत, कालचा दिवस गाजवलाय ते देखील आनंदित आहेत, कारण की त्यांच्या संघाने खूप चांगली कामगिरी केली काल, आणि तो संघ क्वालिफाय झालाय टॉप 4 मध्ये, पहिला दिवस गाजवला होता गावदेवी कांबा टीमने, दुसरा दिवस गाजवला होता आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवली या संघाने, आणि त्या दोन संघांमध्ये सेमीफायनल झाली, आणि ती सेमीफायनल प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली, कारण की 12 चेंडू 35 धावांची गरज असताना गावदेवी कांबा टीमने तो सामना जिंकला होता, आणि थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय योगेश बनकर यांच्या गावदेवी कांबा टीमने। गोलंदाज मयूर, पहिला चेंडू खूप चांगला फेकलाय, अप्रतिम गोलंदाजी, पहिला चेंडू डॉट बॉल फेकलाय, प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाचा मार्ग सुकर करेल तो म्हणजेच नांदकर टीमसाठी, आणि प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव वाढवेल सोनारपाडा या संघावरती, 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 27 धावांची गरज, चेसिंग कंपल्सरी नियम आहे या स्पर्धेचा। यावेळी चांगला फटका आपण पाहतोय, बिग हिट करतोय, हवेमध्ये आहे अक्षय ठेटे जज करतोय, आणि सुरेख जेल टिपलाय अक्षय ठेटेने फलंदाज बाद, अजून एक धक्का बसतोय सोनारपाडा टीमला, सोनारपाडा संघ पूर्णपणे बॅकफूट वरती। चार चेंडू आणि 27 धावांची गरज आहे विजयाच्या उंबरठ्यावरती, विजयाच्या समीप आपण पाहू शकाल किरण शेठ पाटील यांचा संघ आहे, तो म्हणजेच गावदेवी नांदकर संघ, मोहिली या गावचे ते उद्योजक आहेत, आणि त्यांनीच हा संघ पुरस्कृत केलाय। यावेळी चांगला फटका आपण बांधतोय, लॉंग ऑफ मध्ये अलॉंग द कार्पेट खेळलाय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, दोन धावा कम्प्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 34, 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे, फक्त औपचारिकता शिल्लक आहे, 3 चेंडू आणि 25 धावांची गरज, फक्त औपचारिकता शिल्लक आहे। तर गौरीपाडा टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचा आहे, यावेळी चांगला फटका आपण पाहतोय, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार,
दोन चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 21 धावांची गरज आहे. गौरीपाडा टीमचे कॅप्टन देखील नक्कीच आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 39, दोन चेंडू 20 धावांची गरज. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल, कारण की दोन चेंडू आणि 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय, परंतु चेंडू पडतो नोमेसलँड झोन मध्ये. तर सन्माननीय स्वप्नील मगदूल साहेबांचं देखील आगमन होत आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला शूज लाभलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज साठी ब्रँडेड शूज आहेत आणि ते आम्हाला लाभलेले आहेत. तर स्वप्नील मगदूल साहेबांकडून त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी नांदकर या टीमने. गावदेवी नांदकर या संघाचं हार्दिक अभिनंदन. किरण शेठ पाटील साहेबांचं देखील अभिनंदन. मोरेश्वर सुतार साहेबांचं. तसेच सामना जिंकलाय आणि थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि क्वार्टर फायनलचा सामना असेल गावदेवी नांदकर विपक्ष जय